कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनने धडक मोहीम राबवित तालुक्यातील तब्बल 3 ठिकाणी अवैध दारू विक्रीवर छापा टाकला आहे. कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोराळा शिवारातील हॉटेल अनिकेतच्या पाठीमागे अवैध दारू रुपये 13,139 ची जप्त करण्यात आली. यात आरोपी सनी आहुजा यास अटक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्याच शिवारातील शिर्डी नाशिक रोड वरील हॉटेल शेर पंजाब येथे माजिद शेख कडून 9,920 रुपये किमतीची दारू आढळून आली. तर माजिद शेख या आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली. तर सोनेवाडी गावातील कमलाबाई ताराचंद वायकर या महिलेकडून गावठी हातबट्टीची 10 लिटर दारू जप्त करण्यात आली. 2018 रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 3 ठिकाणी दारू संबंधित प्रोहिबिशनच्या धाडी टाकण्यात आल्या. देर्डे कोराळे शिवारामध्ये सिन्नर शिर्डी रोडवर हॉटेल अनिकेतच्या पाठीमागे सुमारे 13,139 रुपयाची देशी विदेशी दारू या ठिकाणी पकडण्यात आली. त्या ठिकाणी आरोपी सनी आहुजा याला देखील लगेच ताब्यात घेण्यात आलेले आहे. दुसऱ्या घटनेमध्येच देर्डे गाव ते शिर्डी रोडवर हॉटेल शेरे पंजाबच्या पाठीमागे सुमारे 9,920 रुपयाची देशी विदेशी दारू आम्ही व पोलीस पथकाने पकडली. त्यामध्ये देखील माजिद शेख या आरोपीला अटक करण्यात आलेला आहे. तिसरी सोनेवाडी गावामध्ये कमलाबाई ताराचंद उर्फ काळू वायकर या ठिकाणी गावठी हातभट्टीची 10 लिटर दारू सुमारे 1,000 रुपये किमतीची ही पकडण्यात आली आणि यामध्ये देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अशा रीतीने एकाच दिवशी 3 ठिकाणी कारवाई करून धडक कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये सुमारे 25,000 दारू जप्त करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे. कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनने पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी बी काशीद सी एम तोडेकर आर के धीवर यांनी धडक कारवाई केली. डी न्यूज वृत्त संकलन विभाग कोपरगाव.